रेसिपी इज़ अवेलेबल इन मराठी एज वेल एज इंग्लिश. फॉर इंग्लिश सी द डिस्क्रिप्शन बिलो द वीडियो टू सी द इंग्रेडिएंट्स एंड प्रोसीजर टू फॉलो. थैंक यू. नमस्कार, मी रेखा, रेखाज किचन मध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आपण आतापर्यंत नवीन नवीन वेगवेगळ्या आणि छान छान रेसिपी बघितल्या आहेत. इथून पुढेही आम्ही तुमच्यासाठी नवीन नवीन वेगवेगळ्या आणि छान छान रेसिपी घेऊन येणार आहोत. त्यात तुम्ही जरूर करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडतील. तो पदार्थ जास्तीत जास्त पौष्टिक आणि रुचकर कसा होईल असाच प्रयत्न आम्ही रेसिपीमधून केला आहे. तुम्ही प्रोत्साहनही देत आहात, असेच प्रोत्साहन तुम्ही देत राहा. आपण डाळी, कडधान्य, पालेभाज्या, फळभाज्या, मसाले वगैरे खातो, पण त्यामध्ये कोणकोणती पोषक तत्वे आहेत हे आपल्याला माहीत नसते. ते आपल्याला आणि आपल्या भावी पिढीसाठी माहीत असणे आवश्यक आहे. आपण पदार्थाचे आरोग्यदायी गुणधर्मही जाणून घेत आहोत. ते आरोग्यदायी गुणधर्म सांगणारी माझी मुलगी डॉक्टर मेघमाला आजची रेसिपी डॉक्टर मेघमाला करणार आहे. ती कोणती रेसिपी करणार आहे हे आपण तिच्याच कडून जाणून घेऊया. नमस्कार, मी डॉक्टर मेघमाला. आज आपण एकदम सोपी आणि झटपट होणारी पण तितकीच महत्वाची अशी एक रेसिपी पाहणार आहोत. ती म्हणजे पारंपरिक पदार्थ पाचक, पित्तशामक, कोकणातील जीवनसत्वयुक्त स्पेशल सोलकढी आणि कोकमचे म्हणजेच आमसुलाचे आरोग्यदायी गुणधर्म कोणकोणते आहेत हेही जाणून घेणार आहोत. आणि सोलकढी करण्यासाठी लागणाऱ्या काही महत्वाच्या टिप्स देखील पाहणार आहोत. आपण आता कोकमाचे आरोग्यदायी गुणधर्म कोणकोणते आहेत हे जाणून घेऊया. कोकणातले फळ कोकम म्हणजेच रातांबे किंवा आमसूल याचा स्वयंपाकात आपण वापर करतोच, पण कोकम हे आरोग्यासाठी किती गुणकारी आहे हे पाहूया. कोकममध्ये प्रोटीन्स, आयर्न, कॅल्शियम, बी कॉम्प्लेक्स, व्हिटॅमिन सी, मॅंगेनीज, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस आणि फायबर असते. कोकममध्ये अँटी इन्फ्लामेटरी आणि अँटीव्हायरल प्रॉपर्टीज आहेत. कोकम सरबत पिल्याने पित्ताचे सर्व त्रास दूर होतात. कोकमचा वापर आपल्या आहारात केला तर रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. शरीरातील उष्णता वाढली असेल किंवा डिहायड्रेशनचा त्रास होत असेल, सतत तहान लागणे यावर कोकम सरबत पिणे फायदेशीर ठरते. पायाच्या भेगांवर कोकमच्या तेलाचा घट्ट लेप करून लावावा, असे केल्याने पायाच्या भेगा भरून येतात. रोजच्या आहारात कोकमचा नियमित वापर केल्यास अरुची, आम्लपित्त, अपचन इत्यादी तक्रारी दूर होतात. कोकम आणि कोकमापासून बनलेल्या पेयांचा किंवा पदार्थांचा समावेश आपल्या आहारात नियमित करा आणि आपलं आरोग्य उत्तम ठेवा. आपण आता सोलकढी करण्यासाठी लागणाऱ्या काही महत्वाच्या टिप्स पाहूया. या अगोदर आपण 111 एपिसोडमध्ये नारळी भात केला होता, तेव्हा आयुर्वेदिक दृष्ट्या नारळाच्या दुधाचे आपल्या शरीराला कोणकोणते फायदे होतात आणि नारळाचे दूध कसे काढायचे हे जाणून घेतले आहे. कोकम अर्धा कप गरम पाणी घालून अर्धा तास भिजवून ठेवून त्यानंतर मिक्सरवर वाटून अर्क काढायचा, याला आगळ देखील म्हणतात. असे फ्रेश आगळ केलं तरी चालेल, किंवा रेडीमेड कोकमचे आगळ मिळते ते वापरले तरी चालेल. ओलं खोबऱ्यामध्ये
थोड़ थोड़ पानी घालून तीनदा मिक्सरवर वाटून दूध काढून घ्यायचे आणि कॉटनच्या कपड्याने गाळून घ्यायचे। गोडसर तुम्हाला कशी आवडते त्या प्रमाणात साखर घालायची। बीट घातल्यामुळे सोलकढीला रंग छान येतो। उन्हाळ्यामध्ये उष्णतेचा पित्ताचा त्रास होत असतो तेव्हा पित्तशामक शरीराला थंडावा देणारी सोलकढी पिणे चांगले, त्यामुळे पित्ताचा त्रास होत नाही। स्पायसी चमचमीत जेवण असते तेव्हा अशी सोलकढी प्यायची, त्यामुळे स्पायसी जेवणाचा त्रास होत नाही। सोलकढी तयार झाल्यावर त्याला ओलं कॉटनचं कापड गुंडाळून थंड करायला ठेवायची। अशी थंड सोलकढी खूपच छान आणि टेस्टी लागते। भाताबरोबर देखील खायला छान लागते। या ग्लासाने 3 ते 4 ग्लास पाणी, नारळाचं दूध काढण्यासाठी कॉटनचे कापड, 1/2 कप गरम पाण्यात 1/2 तास भिजवलेले 10 ते 12 कोकम, या मेजरमेंटच्या कपानं 1 कप ओलं खोबरं, 1/2 टीस्पून हिंग पूड, 1 टीस्पून जिरे, 1 टीस्पून मीठ, 3 टीस्पून साखर, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, 1 बीटचा तुकडा, 4 ते 5 लसूण पाकळ्या, 1/2 इंच तुकडे केलेले आलं, 2 हिरव्या मिरच्या, 1 टीस्पून तेल। आता आपण मिक्सरच्या भांड्यात ओलं खोबरं घालूया। यामध्ये 1/2 ग्लास पाणी घालूया आणि हे मिक्सरवरती फिरवून घेऊया। मिक्सरवरती खोबरं वाटून झालं, असं एक भांडं घेऊया, त्यावर कॉटनचं कापड घालूया। हे वाटून घेतलेलं खोबरं ह्यात घालूया। आणि असं हे करून घट्ट पिळून यातलं दूध काढूया। असं आणखीन 2 दा पाणी घालून मिक्सरवर खोबरं वाटून नारळाचं दूध काढूया। 3 दा मिक्सरवर फिरवून हे नारळाचं दूध काढून झालं। आता आपण कोकमचा अर्क काढूया। मिक्सरच्या भांड्यात हे कोकम घालूया आणि मऊ वाटून घेऊया। मिक्सरवरती हे कोकम वाटून झाले, आपण आता गाळणीनं गाळूया। याला आगळ देखील म्हणतात। असे फ्रेश आगळ घेतले तरी चालेल किंवा रेडीमेड बाजारात मिळते ते घेतले तरी चालेल। आणि हे बीटचे तुकडे मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घालून मऊ वाटून घेऊया। हे कोकम असं गाळून झालं, बीट देखील मिक्सरवरती फिरवून झालं। असं आपण नारळाचं दूध काढण्यासाठी वापरलेलं ओलं खोबरं जे राहतं ते भाज्यांना वापरलं तरी चालेल। मिक्सरच्या भांड्यात हिरवी मिरची, आलं, लसूण, जिरे घालून हे मऊ वाटून घेऊया। पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवूया। गॅसची फ्लेम मंद ठेवूया। तोपर्यंत नारळाच्या दुधात हे आगळ घालूया। साखर घालूया, मीठ घालूया, थोडं बीटचा रस घालूया आणि हे मिक्स करूया। तेल गरम झालं आहे का बघूया। तेल गरम झालं आहे, हिंग पूड घालूया। हे मिरची, आलं वगैरे पेस्ट करून झाली आहे, हे ह्यात घालूया। गॅसची फ्लेम बंद करूया।
हे घालूया। हे मिक्स करूया। साखर मीठ वगैरे सगळं मिक्स करून झालं, याच्यावरती थोडीशी कोथिंबीर घालूया। बघा सोलकढीला रंग किती सुरेख आला आहे। आणि ही पाचक आरोग्यदायी सोलकढी तयार। वाव, मस्तच। सोलकढी तयार झाल्यावर असं ओलं कॉटनचं कापड घ्यायचं, ते असं गुंडाळून ठेवायचं। अशी थंड सोलकढी खूपच छान आणि टेस्टी लागते। अशा पद्धतीने सोलकढी तुम्ही जरूर करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। लाईक आणि सबस्क्राईब करा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका। पुन्हा असेच भेटत राहू नवीन नवीन आणि वेगवेगळ्या आणि छान छान रेसिपी घेऊन महत्त्वाच्या टिप्ससह। धन्यवाद। मस्त खा आणि स्वस्त राहा। डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर, कॉमेंट अँड सबस्क्राईब। हिट द नोटिफिकेशन बेल टिंग to get the notifications whenever we upload the new video. Stay tuned for healthy, homemade and tasty recipes every week. Thank you.